खड्डेमय झाले आहेत. सर्व रस्त्यावरती मोठमोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरले. कोपरगावच्या जनतेला आता फुफ्फुसाचे आजार जडले तर खड्ड्यांमुळे मणक्यांचे आजार होत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे रोज लहान मोठे अपघात तर होतच आहेत. त्यामुळे या समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी कोपरगाव शहर धूळमुक्त आणि खड्डेमुक्त करा अशा आशयाचे फ्लेक्स गळ्यामध्ये घालून रस्त्यावरील खड्ड्यामध्ये फुलं टाकून पूजन केलंय. तर धूळ उडू नये यासाठी प्रासंगिक स्वरूपामध्ये रस्त्यावरती पाणी मारत गांधीगिरी आंदोलन केले आणि नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना निवेदन देत कोपरगाव शहरामध्ये रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे, तसेच धूळमुक्त कोपरगाव होण्यासाठी रस्ते पाण्यानं धुवून रोज चांगले झाडण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केली आहे. आज निसार हाजी महसूल भाई शेख आणि यांच्या सहकार्याने दिलेल्या निवेदनावरून कोपरगाव शहरातील खड्डे लवकरात बुजवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आणि शहरातील रस्त्यावरती जे धूळ वगैरे आहे त्यासाठी आम्ही रस्ते साफसफाई करण्यासाठी आणि दुसरा काही एक मार्ग अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये शहरामध्ये काही भागात संध्याकाळच्या वेळी पाणी वगैरे मारण्याचं आमचं नियोजन आहे. तर लवकरात लवकर 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही याच्यावर कारवाई करून शहराला धुळीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू. एक सामाजिक कार्यकर्ता निसार शेख या ठिकाणी आज एक गांधीगिरीच्या मार्गाने या ठिकाणी एक आंदोलन करण्यात आलं आहे. म्हणजे कोपरगाव शहरात या ठिकाणी अनेक खड्ड्याचं आणि धुळीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि बरेच खड्डे या ठिकाणी संपूर्ण गावात झालेले आहे आणि इतकी धूळ आहे का कोपरगावची जनता ही त्रस्त झालेली आहे का त्याला न्याय कोण देणार. आणि मी गुलाबपुष्प टाकून या खड्ड्यामध्ये या ठिकाणी त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. तर कृपया करून माझी नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे कोपरगाव नगर परिषदेला का लवकरात लवकर कोपरगाव शहरातील संपूर्ण खड्डे या ठिकाणी आपण बुजवले गेले पाहिजे आणि धुळीचं जो साम्राज्य या ठिकाणी कोपरगाव शहरात पसरलेलं आहे कृपया करून आपण त्याच्यासाठी कडक पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि हे एवढे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी संपूर्ण कोपरगाव शहरात झालेलं आहे का एक वयस्कर वृद्ध असेल किंवा ते जात असेल त्यांना मणक्याचा या ठिकाणी आजाराचा प्रॉब्लेम या ठिकाणी चालू झालेला आहे. धुळीमुळं अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी कोपरगाव शहरात चालू झालेले आहे आणि धुळीने ॲलर्जीसारखे सर्दीसारखे आणि बरेच फुफ्फुसाचे आजार या ठिकाणी धुळीमुळे कोपरगाव शहरात जनतेला या ठिकाणी सहन करावा लागत आहे. ह्या धुळीचा जो सामना या ठिकाणी कोपरगावची जनता करत आहे त्यांना न्याय कधी मिळणार आणि कोपरगाव शहर धूळमुक्त आणि खड्डेमुक्त या ठिकाणी कधी होणार याची प्रतीक्षा या ठिकाणी कोपरगावचे नागरिक या ठिकाणी करत आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे तर कोपरगाव नगर परिषदेने आणि कोपरगाव न्यायपालिकेने या ठिकाणी लवकरात लवकर तर या खड्ड्याचं आणि या धुळीचं या ठिकाणी नियोजन योग्य नियोजन असं केलं पाहिजे आणि जे आपण सकाळी सकाळी या ठिकाणी रस्ता झाडून घेतो तर तीच धूळ आणि तीच घाण या ठिकाणी आपण साईडला लावतो आणि ती परत रस्त्यावर येते आणि रस्त्यावर आल्यामुळं तर परत त्या ठिकाणी ते धुळीचं साम्राज्य जसं तसंच राहतो. त्यासाठी योग्य असं नियोजन या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने करायला पाहिजे. जे साईडचे पट्टे असतात ब्लॉकेज टाकून या ठिकाणी कठडे तयार केले पाहिजे जेणेकरून ती धूळ त्या ठिकाणी साचणार नाही. त्यामुळे माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि अशा आशयाचं या ठिकाणी निवेदनही आम्ही उपमुख्याधिकाऱ्यांना कोपरगाव नगर परिषद या ठिकाणी आम्ही देणार आहोत. योगे डोके सी 24 तास कोपरगाव. बोल 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 बोल